नमस्कार, मी मोनल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या चॅनल टेक अ बाईट मध्ये. आणि आज आपण करतो आहे गव्हाच्या रव्याचा डोसा. त्यातल्या त्यात आपण त्यात टाकतो आहे काही डाळी सुद्धा, जेणेकरून त्याचं प्रोटीनचं प्रमाण वाढेल. तर हा खूपच हेल्दी डोसा होणार आहे, लगेच होतो, याला फर्मेंटेशनची सुद्धा गरज नाही आहे. तर आयत्या वेळी हा डोसा लगेच तयार होतो, बघूया काय काय लागणार आहे. तर इथे घेतलेला आहे 1 कप गव्हाचा रवा, 1/2 कप उडदाची डाळ, 1/2 कप चण्याची डाळ, 1/2 कप मुगाची डाळ छिलका नसलेली घेतलेली आहे मी इथे. त्यानंतर मीठ चवीनुसार आपण टाकूया, 2 मिरच्या आणि थोडं आल्याचा तुकडा असा घेतलेला आहे. तर डाळी मी स्वच्छ धुवून घेतलं होतं पहिल्यांदा आणि 6 ते 7 तास त्याला भिजत ठेवायचं आहे. छान भिजत ठेवल्यानंतर आपण याला ग्राइंड करून घेणार आहे. आणि ग्राइंड कसं करायचं आहे, डोसा कन्सिस्टन्सीचं बॅटर असतं तसंच याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं, एवढं घट्ट अशी कन्सिस्टन्सी त्याची असायला हवी. याला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाहीये. तर लगेच डोसा आपण बनवूया. तर पॅनमध्ये मी थोडस असं पाणी टाकून त्याला शिंपडते आहे, पाणी शिंपडते आहे जेणेकरून जे खूप गरम तो आपला तवा तो कमी होतो आणि डोसा छान पसरतो आणि छान त्याला जाळ्या येतात. तर ही एक मुख्य टिप आहे, लक्षात ठेवा, डोसाचा तवा खूप कमीही गरम नको आणि खूप तेजही गरम नको. तर इथे मी एक डोसा टाकलेला आहे, थोडं तेल बाजूनी सोडते आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की गव्हाचा रवा म्हणजेच दालिया खूपच हाय असतो फायबरमध्ये, त्यातल्या त्यात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो असतो. त्यानंतर भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये प्रोटीन्स आपण ऍड करतोय डाळींनी, तो हा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा. जे डायबेटिक पेशंट्स असतात त्यांच्यासाठी हा उत्तम उत्तम पर्याय आहे. तर दालिया आपल्याला इन्क्लूड करायला हवा. तर तुम्ही बघू शकता एकीकडून झालेला आहे, मी त्याला पलटवलेला आहे आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते, खूप छान त्याला जाळी पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मी याला अजिबात फर्मेंट केलेलं नाही आहे, खूप पटकन असा हा डोसा होतो. तर आपला दालियाचा डोसा म्हणजेच गव्हाचा रव्याचा डोसा तयार आहे. सांबारासोबत, चटणीसोबत, कशाही बरोबर खा, खूप उत्तम लागतो आणि खूप छान होतो. तुम्ही पण नक्की करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.